आता शाळेत विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रकार बंद होणार असून पहिली ते आठवीची परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच नवीन आर्थिक वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत विविध आर्थिक सेवांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. यासोबतच IPL मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. तसंच 1 एप्रिलपासून 384 अधिक औषधं महाग झाली आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 2 एप्रिल, वार मंगळवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे शालेय शिक्षणासंबंधीची. आता शाळेत विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रकार बंद होणार असून पहिली ते आठवीची परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच गुणवत्ता नसेल तर त्या विद्यार्थ्याला परीक्षेत नापास करण्यात येणार आहे. मात्र त्याला पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी सुद्धा देण्यात येणार आहे. RTI म्हणजेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. पण या विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हतं. पण आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावंच लागेल. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणं बंद होईल. नापास विद्यार्थ्याला जूनमध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे, तर 5वी ते 8वीसाठी एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे. दुसरी बातमी आहे नव्या वर्षात होणाऱ्या आर्थिक सेवांमधल्या बदलांची. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरू झालेलं आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत विविध आर्थिक सेवांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये फास्टॅग KYC, आधार क्रमांकाशी पॅन क्रमांक जोडणे, भविष्य निर्वाह निधी खाते हस्तांतरण यांसारख्या सेवांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग KYC बंधनकारक केली असून 31 मार्चपर्यंत KYC न झालेले फास्टॅग्स हे निष्क्रिय होणार आहेत. यानंतर संबंधित फास्टॅग मध्ये रक्कम शिल्लक असली तरीही ग्राहकाला त्याचा वापर करता येणार नाही. तसंच 31 मार्चपर्यंत जर पॅन क्रमांक हा आधार क्रमांकाशी जोडलेला नसेल तर पॅन क्रमांकाचा दस्तऐवज म्हणून वापर करता येणार नाहीये. आणि यासोबतच आधारशी पॅन जोडण्यासाठी ग्राहकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये सुद्धा बदल झालेला असून नोकरी बदलणाऱ्यांचं भविष्य निर्वाह निधीचं खातं नव्या आर्थिक वर्षांपासून आपोआप हस्तांतरित होणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे IPL ची. स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या विजयासाठी हे दोनही संघ प्रयत्न करतील यात शंका नाही. दरम्यान या सामन्यात काय खास असेल हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांच्याकडनं. IPL च्या 15व्या सामन्यात आज RCB आणि लखनौ सुपर जायंट्स एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. RCB साठी हे होम ग्राउंड असलं तरी सुद्धा सामना हा सहजासहजी ते जिंकतील असं नाही, कारण की गेल्या सामन्यात RCB चिन्नास्वामीवरच खेळत होती पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. RCB च्या बॅटिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. विराट कोहली रन्स करतोय पण इतर फलंदाजांकडून म्हणाव्या तशा रन्स होत नाहीयेत, आणि ज्या धावगतीनं रन्स करायला पाहिजे त्या धावगतीनं RCB सध्या तरी रन्स करताना दिसत नाहीये. त्यामुळं नक्कीच RCB ला आजच्या सामन्यात चांगली धावसंख्या उभारावी लागेल. जर पहिला फलंदाजी करणार असतील तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सची बोलिंग साईड ही थोडीशी तगडी आहे RCB पेक्षा. त्यात आता मयंक यादव नावाचा एक नवीन यंग फास्ट बॉलर त्यांच्या टीममध्ये सामील झालाय. तो साधारणपणे 150-155च्या आसपास स्पीडनं बॉलिंग करतोय आणि चांगला ऍक्युरेट बॉलर आहे. त्यामुळं आता त्याची सुद्धा RCB सारख्या तगड्या फलंदाजी असलेल्या टीम समोर आणि चिन्नास्वामी सारख्या छोट्या स्टेडियमवर कस लागणार आहे आणि हीच त्याची मुख्य परीक्षा असणार आहे. दुसरीकडे बघायचं झालं तर बॅटिंगमध्ये लखनौ सुपर जायंट्सला त्यांचे जे मेन बॅट्समन आहेत मार्कस टॉयनिस हा अजून फॉर्ममध्ये आलेला नाही. त्याचबरोबर KL राहुल दुखापतीमुळं मागच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता, पण आता त्याची दुखापत कितपत बरी झाली आहे हे पाहावं लागेल आणि तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार का कर्णधार म्हणून खेळणार हेही पाहावं लागेल. चौथी बातमी आहे राजकारणाची. खासदार अशोक चव्हाण यांना आरक्षणाप्रश्नी सकल मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाला सामोरे जावं लागलंय. महायुतीचे नांदेड मतदारसंघातले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला.
अशोक चव्हाणांनी नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगाव, कामठा इत्यादी गावांना भेटी दिल्या. यावेळी कोंढा इथं स्थानिक तरुणांनी त्यांच्या वाहनाला गराडा घातला आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. तसंच आरक्षणाबाबत जाब देखील विचारलाय. या प्रकरणानं चव्हाणांना तिथनं काढता पाय घ्यावा लागला आणि या दरम्यान या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. 5वी बातमी आहे व्हॉट्सअप संबंधीची. आपल्याला कित्येक वेळा डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी म्हणजे प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही, पण डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेणं तर गरजेचंच असतं ना. अशा वेळी व्हॉट्सअपचा AI डॉक्टर हा तुमच्या मदतीला धावून येणार आहे. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअपवरच तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन वाचून मिळू शकणार आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवर 8738030604 हा नंबर सेव्ह करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो या नंबरवर पाठवावा लागेल आणि त्यानंतर AI चॅटबॉट हे प्रिस्क्रिप्शन वाचून ते तुम्हाला कळेल अशा भाषेत त्याचा मेसेज पाठवेल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे औषधांसंबंधीची. 1 एप्रिल पासून 384 अधिक औषधं महाग झाली आहेत. या औषधांचे दर सुमारे 12% वाढले आहेत. या महाग झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या, स्टीरॉइड्स, पेन किलर्स, TB, कॅन्सर, मलेरिया, HIV/AIDS, अँटीबायोटिक्स, अँटीडोट्स, अॅनिमिया या औषधांसह डिमेन्शिया, बुरशीविरोधी औषधं, हृदयविकाराची औषधं, त्वचारोग संबंधीची औषधं, प्लाझ्मा आणि जंतुनाशक औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे. सोबतच पॅरासिटामॉलच्या किमती देखील 130% वाढल्या आहेत. दरम्यान औषधींच्या किमतीत झालेली ही वाढ सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी असल्याचं म्हटलं जात आहे. आता पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी ऐकूयात. अनेक हिट चित्रपट दिलेला दिग्दर्शक इम्तियाज अली याच्या जब वी मेट आणि लव आजकल या चित्रपटांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं आणि आजही या चित्रपटांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाजनं या दोनही चित्रपटांच्या सिक्वल बद्दल भाष्य केलंय. त्यानं या चित्रपटांच्या पुढल्या भागांची शक्यता पूर्णपणे नाकारली नाहीये, पण या चित्रपटांवर तो इतक्यात काम करणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलंय. लव आजकल 3 आणि जब वी मेट 2 अजून आलेले नाहीयेत. मला माहित नाही की मी हे सिक्वेल्स बनवावेत की नाही. मी याला कधीही नाही म्हणालो नाही, पण सध्या तरी या बाबतीत कुठलाही प्लॅन नाहीये. पुढे बघूयात काय होतंय ते, असं त्यानं सांगितलंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.